नमस्कार बालमित्रांनो आजच्या पाठात आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली विषय इंग्रजी घटक रिक्वेस्ट पान नंबर बावीस लेट स्पीक स्पीक म्हणजे बोलणे चला बोलूयात विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गात असताना शिक्षकांशी मित्रांशी इंग्रजीत ग्रीटिंग्समध्ये गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असं बोलायला शिकलो आहोत त्याचबरोबर आपण स्वतःचं नाव इंग्रजीत सांगायलाही शिकलो आहोत आणि व्हॉट इज दिस व्हॉट इज दॅट या प्रश्नांची उत्तरंही इंग्रजीत द्यायला शिकलो आहोत हो की नाही आज आपण शिकणार आहोत शिक्षक वर्गात असताना वर्गात जाण्यासाठी शिक्षकांना इंग्रजी भाषेमध्ये विनंती म्हणजेच रिक्वेस्ट कशी करायची ते चला तर मग पाहूयात ही मुलगी शिक्षकांना आत येण्यासाठी कशी रिक्वेस्ट करत आहे स्टुडंट्स से मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ का आता विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर जायचं असेल तर त्याने कशी रिक्वेस्ट करावी ते शिकूयात एक्सक्यूज मी सर प्लीज मे आय गो आऊट म्हणजे मी बाहेर जाऊ का असं आता पुढचा घटक पाहूयात लिसन अँड रिपीट ऐक आणि पुन्हा म्हण मुलांनो तुम्हाला जर एखादं पुस्तक तुमच्या मित्राला मागायचं असेल तर त्याला कशी विनंती कराल ते आता शिकूयात अनुजा सेड एक्सक्यूज मी अर्न सेड यस अनुजा सेड प्लीज गिव्ह मी युअर बुक म्हणजे कृपया मला तुझं पुस्तक देशील का अर्न सेड हिअर इट इज हे आहे ते पुस्तक अनुजा सेड थँक यू म्हणजे धन्यवाद अर्नव सेड वेलकम इट्स माय प्लेजर तुझं पुन्हा स्वागत असेल तुम्हाला जर पाटी पेन पेन्सिल पुस्तक ह्या गोष्टी हव्या असेल तर कशी विनंती कराल प्लीज गिव मी अ स्लेट प्लीज गिव मी अ पेन्सिल प्लीज गिव मी अ पेन अँड प्लीज गिव मी अ बुक याप्रमाणे समजले ना मुलांना रिक्वेस्ट कशी करायची ती या पद्धतीने तुम्ही आता रिक्वेस्ट करा थँक्यू